साहेब, एक जो महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावरून चर्चा सुरू आहे, तोच प्रश्न पुन्हा एकदा. या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील. आमचे जे शेष्टी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्याची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल. बरं, मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते. आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतील. विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्षात. याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे सर. मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळ. शपथविधी चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाचा निर्णय लवकरच घेतील असं फडणवीस म्हणालेत. सीएम पदाच्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल, ईव्हीएम वर बोलणं बंद करावं असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावल्याचं पाहायला मिळतं. सीएम पदाच्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल आणि पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील असं फडणवीस म्हणाले.